खंडणी मागणाऱ्या तोते या पत्रकारावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की डॉक्टर समीर रॉय हे आपली पत्नी आणि मुलगा यांच्यासह कुंभारी गावात राहतात. डॉक्टर रॉय यांचं 2010 साली वैद्यकीय पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. 2014 पासून ते कुंभारी गावात वैद्यकीय व्यवसाय करतात. शुक्रवार दिनांक 8 मार्च 2019 रोजी कुंभारी गावातील चौकात डॉक्टर रॉय थांबले असताना आरोपी विजय मरीगुड्डी त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ केली. तू बोगस डॉक्टर आहेस, तुझी तक्रार वरिष्ठांकडे करतो, दैनिक वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियातून तुझी बदनामी करतो, हे सर्व टाळावं असं वाटत असेल तर तू मला 30,000 रुपये दे, अन्यथा मी तुला बघून घेतो, असं म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद डॉक्टर समीर रॉय यांनी वळसंग पोलिसात दिली आहे. समीर रॉय कुंभारी माझा दवाखाना आहे. मी गेले 5 वर्षापासून तिथे दवाखाना चालत आहे. एक भगस पत्रकार मला 2-3 महिन्यापासून खूप त्रास देत आहे. बरं, तिचे नाव विजय मारीगुड्डी आणि तिच्या मित्राची आहे त्याच्याबरोबर अजून एक श्रीकांत गायकर. ते दोघं माणूस ना खूप मला त्रास देत आहे. बरं, नंतर काय केलो मी, घेऊन त्याला पैसे द्यायचे पण प्रयत्न केलं होतं. नंतर तिने मला खूपही त्रास देते म्हणून आरोपी विजय मारीगुड्डी यांच्यावर कलम 384, 504, 506 याप्रमाणे गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक फौजदार अशोक ढवळे हे करीत आहेत.